वेळ लागल्याशिवाय इतिहास घडत नाही. हा खरी गोष्ट खरी आहे, वेळ लागल्याशिवाय इतिहास अजिबात घडत नाही, म्हणून कितीही वेळ लागला तरी चालेल, पण आपण ब्लॉक करणार. हॅलो गाईज अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, आजचा जो ब्लॉग आहे तो खूप स्पेशल असणार आहे, कारण आजचा जो ब्लॉग आहे तो मराठीमध्ये असणार आहे. आणि मित्रांनो, आज मी जाणार आहे बहिणे येथे. तर मित्रांनो, आजचा जो ब्लॉग आहे तो खूप स्पेशल असणार आहे, कारण मी माझ्या चॅनलवरती पहिला ब्लॉग मराठीमध्ये टाकत आहे. तर बघू कसा रिस्पॉन्स येतो मराठी लँग्वेजला. पहिले तर मी हिंदीत टाकत होतो, पण मला वाटलं की एक ब्लॉग आपण जो आहे तो मराठीत करायलाच पाहिजे. तर मित्रांनो, काल पण मी आलेलो होतो इकडे पहिने साईडला, पण इकडे पाऊस जो आहे तो खूप जोरात चालू झाला, आणि आम्ही म्हणजे शूट करणारच तितक्यात पाऊस इतका वाढला की आम्ही परत घरी गेलो. आणि आमचा प्लॅन घरी जाता जाता चेंज झाला की बॅकवॉटरला शूट करू आपण. आणि आम्ही पोचलो बॅकवॉटर्स येथे. बॅकवॉटर्स म्हणजे गंगापूर डॅम. तर तिथे पोचल्या पण मित्रांनो, पाऊस जो आहे तो चालू झाला इतका नशीब खराब. तर आम्ही तिथे म्हणजे पाऊस इतका जोरात चालू झाला की आम्हाला तिथून निघता पण येत नव्हतं. तर आम्ही तिथे 2 ते 3 तास अडकलेलो राहिलो, आणि 2-3 तासानंतर पाऊस बंद नाही झाला. मग आम्ही ठरवून घेतलं की इथून निघायचं, तर तिथून आम्ही निघालो. मग मित्रांनो, माझा तो एक डे जो आहे तो पूर्ण वेस्ट गेला. तर मी ठरवून घेतलेलं होतं की दुसऱ्या दिवशी काही पण झालं तरी मी ब्लॉग करणार. आणि तुम्हाला जर पहिले हा स्पॉट कुठे आहे माहिती नसेल, किंवा तुम्ही नाशिकच्या बाहेरून असाल, तर पहिले जे आहे ते त्र्यंबकेश्वर पासून जवळ आहे. पहिले हे त्र्यंबकेश्वर पासून 8 ते 9 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये बस इतकंच. प्लीज सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल, सपोर्ट मी. याच्या पुढे मी याच्यापेक्षा भारी भारी ब्लॉग जे आहे ते पोस्ट करणार आहे, म्हणून सबस्क्राईब मारा चॅनलला, सबस्क्राईब. सो गाईज, सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल अँड सपोर्ट मी. सो बाय, टेक केअर.